উপভোগ করেন। জেলা দল সংঘের চেয়ারম্যান রঞ্জিত ভাইয়া যাচ্ছি আত্মা কৃষি উৎপন্ন বাজার সমিতিচ্ছা ভাইস চেয়ারম্যান পদে নিবড় কেলে সুভাষ কাকা পাটিল या निमित्ताने उपस्थित असलेले शिवाजीराव पाटील संजयदादा पाटील बंधुराम गवळे सुरेश बापू बागल प्रवीण पाटील कैलास तोडकरी शंभू मोरे मार्केट कमिटीचे आमचे सगळे उपस्थित सहकारी संचालक या निमित्ताने तालुक्यातून उपस्थित असलेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मतदार म्हणून ज्यांनी आपली भूमिका बजावली ते गावगावचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य विकास संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन व्यापारी मतदारसंघातले सर्व व्यापारी बंधू त्याचबरोबर हमालतोरा मतदारसंघामधले सगळे मतदार बंधू या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्यातले सगळे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार बंधू मार्केट कमिटीचा सगळा कर्मचारी वर्ग या मार्केट कमिटीची निवडणूक झाली। वास्तविक विरोधकांनी 8 तासाने ही सगळी निवडणूक लावलेली होती आणि अशा निवडणुकीमध्ये आमची अपेक्षा होती की नक्की या निमित्तानं आपण कुठं आहोत आणि विरोधकाची काय लायकी हे कळ आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी जसं आपल्याला पाहिजे होतं ते पुन्हा तलब नाही होणार अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज चेअरमन म्हणून पुन्हा एकदा आदरणीय दादांनी सगळ्यांना नेतेमंडळींनी आणि संचालक मंडळांनी या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि माझी पुन्हा एकदा चेअरमन म्हणून निवड केली त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या निमित्तानं बोलत असताना खरं तर माढा तालुक्यातली मार्केट कमिटी आता 2014 विधानसभेत बसला तसं माढा तालुक्याचा माझा फार थोडासा म्हणजे संपर्क राहिला कारण 14 विधानसभेच्या निवडणुकीनंतर करमाळा तालुक्या हे आपलं कार्यक्षेत्र ठरवून त्या ठिकाणी मी काम करायला सुरुवात केली आणि 14 त्या ठिकाणची विधानसभा किरकोळ मतामधनं आपल्याला पराभव पत्करावा लागला आणि मग 14 ते 19 आणि आताची जवळजवळ 3 वर्ष तसं बघितलं तर 2014 19 पर्यंत म्हणजे साधारणतः आज 23 पर्यंत 7-8 वर्षात माढा तालुक्यातलं तसं एक पिढी या ठिकाणी चेंज होती। आता 14 अगोदर मी बघत होतो जे कार्यकर्ती मंडळी होती आता ते सिनियर म्हणून या ठिकाणी काम करायला लागले आणि तालुक्यातली एक नवीन साधा बदल या निमित्तानं सुरू झाला आणि बऱ्यापैकी आता इकडं संपर्क कमी असल्यामुळं मला नवीन पिढीचा तर आता फार म्हणजे संबंध किंवा ओळख आहे अशी परिस्थिती नाही। तशाही परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आदरणीय दादांच्या शिंदे कुटुंबियावरती विश्वास ठेवून नवीन पिढीनं सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये 7-8 वर्षाचा माढा तालुक्यातला गॅप असताना सुद्धा मला या ठिकाणी भरभरून अशा प्रकारचं सहकार्य केलं आणि पुन्हा मार्केट कमिटीचा चेअरमन म्हणून या ठिकाणी संधी उपलब्ध दिली करून दिली त्याबद्दलही सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मार्केट कमिटीचा चेअरमन म्हणून मला वाटतं दादासाहेबांनी 2004-05 मला काही 5-6 या ठिकाणी संधी दिली आणि आम्ही सगळे करून या ठिकाणी काम करत असताना एक चांगल्या प्रकारचं काम या मार्केट कमिटीमध्ये करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला।
मग असे बायांना सांगितल्याप्रमाणे मार्केट कमिटीचा टर्नओवर तसा 25-30 लाख आहे. आता साधारण 4-5 कोटीच्या आसपास टर्नओवर आपला होतो. भ्रष्टाचाराचे आरोप मात्र विरोधक करताना 50 कोटीचे करते. एक कुठली गणित काढते काय बोलते त्याचाही ताळमेळ खऱ्या अर्थानं पाहायला मिळत. आणि अशा पद्धतीनं कुठेही कुठल्याही संस्थेमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी टीम असेल, तुम्ही सगळी मंडळी वागा आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं प्रामाणिकपणे आपण काम करायचा प्रयत्न करतो. शेवटी विरोधक म्हणल्यानंतर ह्या गोष्टी चालणारच आहेत, कारण दुसरं काय तर करतो तो कुणाच्या अंगी तर काही नाही आहे. पिठाची गिरणीसुद्धा उभा करून चालवायला तयार नाही, फक्त चालवणाऱ्यावरती टीका करायच्या आणि ज्या संस्था चालवायच्या त्याच्यावरती फक्त भरतीचा अक्कल आहे अशा पद्धतीनं सांगायचं म्हणजे बाबा हिथं चुकते, हिथं असं होतंय, हिथं तसं होतंय. पण स्वतः काय केलं हे कुणाला सांगायला काय परिस्थिती अशी परिस्थिती या तालुक्यात नाही. ते कुठलंही काम केलंय असं कधी कोणी सांगत नाही. ऊट सूट उठतंय की शिंदे कुटुंबियानं असं केलं, दादाने असं केलं, मामाने असं केलं, अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना. बरं, परी त्याचा कुंभार उभा केला तरी एवढी मतं पडतील तालुक्यात विरोधात. कुठल्याही तालुक्यात परिस्थिती बघितली तर 10-20% मतं पडते ते घराघरामध्ये मतमतांतर असतील. तिथं तर तालुका सांभाळायचा. 25-30% तुम्ही कुणी नसलं तरी तुम्ही लयला ऐकू आहे नाही म्हणून 25 पडते ते असं काय समजायचं कारण नाही. उद्या तालुक्यातलं येडं जरी एखादं उभारलं ना त्याला तेवढी मतं पडणारच आहे ती. आणि तेवढ्या मतावरती पुन्हा बाकीच्या निवडणुकीला तोंडवर करून येऊ नका ही माझी विनंती आहे. कारण ती काय तुमची मतं नाही, आम्ही काम करतो आमच्या झेड्यातनं काम करत असताना काय चुका होत असतील, काम करणाऱ्या चुका होत्या आणि त्या नाराजीतनं तुम्हाला मतं पडतील. ती काय मतं तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती कमवलेली मतं नाहीत. आणि हे या निमित्तानं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. जास्त बोलावं अशातला भाग नाही. मला करमाळ्यामध्ये ह्याची आमची गरीब आढावा बैठक आहे, माझं 4 टायमिंग होतं आणि त्या निमित्तानं आपला वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जे जे आदरणीय दादांनी निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेत, विशेषतः मार्केट कमिटीचे आपलं ऑफिस असेल, मोनिमची जागा असेल, काही माडा ते मुरणी मार्केट मध्ये ह्याच्या शौचालयाच्या ह्याच्या सुविधा असतील, बेदानाच्या बाबतीत असेल मानेगाव किंवा त्या परिसरामध्ये, तर आजच पुन्हा मी एक मला मोनिममधल्या जागा त्या ठिकाणी प्रायव्हेट एक 8-10 एकर जागा मोनिममध्ये मिळते म्हणून सांगितलं. तर मी संबंधितांना दादांना जाऊन भेटायला सांगितलं. तर मोनिमचाही जागेचा आपण भविष्यकाळात प्रश्न सोडवू आणि तालुक्याच्या दृष्टीनं विशेषतः आता आपल्याकडं द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागली, त्या दृष्टीनं आपण त्यासाठी कोल्ड स्टोरेज असेल, बेदाना साफसफाई करायची ती यंत्रणा असेल, ती मशिनरी असेल, तर ह्या सगळ्या सुविधा आपण भविष्यकाळामध्ये मार्केट कमिटीमधनं करूयात एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो. अजूनही काही भविष्यात या मार्केट कमिटीच्या माध्यमातनं ज्या ज्या काही तुम्हाला यामध्ये सुविधा करायच्या आहेत त्या त्या दादांच्या माझ्या कानावरती घाला आणि भविष्यकाळात त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं काम करायचा प्रयत्न करेल एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामासाहेब. यानंतर सर्व पत्र